आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिवाजी महाराजांचे विचार जनसामान्यात पोहोचवणे गरजेचे. प्राध्यापक प्रवीण सिंह शिल्लेदार, हनबरवाडी येथे शिवजयंती साजरी. कोगनोळीच्या हनबरवाडी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त प्राध्यापक प्रवीण सिंह शिल्लेदार यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्राध्यापक शिल्लेदार यांनी व्याख्यान देताना शिवाजी महाराजांचे विचार जनसामान्यात पोहोचवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली. सामान्य जनतेने राज्य चालवावे यासाठी शिवरायांनी काम केले, त्यामुळे त्यांचे विचार आत्मसात करून वाटचाल करणे काळाची गरज बनली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक नामदेव कदम होते. स्वागत व प्रास्ताविक बाळासाहेब काकले यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल अनिल पाटील, विकास रत्न पुरस्कार प्राप्त सचिन खोत, समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्रशांत पोवाडे, निपाणी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल विठ्ठल कोळेकर, सेक्रेटरीपदी निवडीबद्दल अनिल नवाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. येथील मराठी मुला मुलींच्या शाळेत जयंती निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीकेपीएस संचालक जगन्नाथ खोत, भीमराव खोत मंडळाचे अध्यक्ष सचिन पाटील, सदाशिव कागले, मारुती कोळेकर, आनंदा खोत, विठ्ठल खोत, विठ्ठल मुरारी कोळेकर, गजानन खोत, बाळासो पाटील, अरुण पाटील, अनिल भोसले, महावीर चौगुले, उत्तम धुगरे, सुनील धुगरे, राजू गायकवाड, सातप्पा शिंदे, सतीश धुगरे, नामदेव पाटील, दीपक कदम, सुनील पाटील, नामदेव कोळी, नागाप्पा खोत, भरत खोत आदींसह हनबरवाडी, दत्तवाडी, कोगनोळी येथील शिवभक्त व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विठ्ठल खोत यांनी तर आभार गजानन खोत यांनी मानले. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.